बघा मस्त भाताचा सुगंध तर सुटलेलेच आहे, मस्त असं सुटसुटीत हे भात झालेले आहे। हे बघा आता मसाले भात एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले, आता आपण सगळ्यांना खायला देणारच आहे। ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी का नाही, काय झाली माहिती काय, आज आमच्या पाहुण्याने का नाही खास जेवणासाठी का नाही आम्हाला आमंत्रण केलंय बघा, त्यामुळं कसं सगळं कुटुंब घेऊन आज आम्ही तिकडं जाणार आहे बरं का। पण म्हणलं तिकडं जाताना काहीतरी उगच थोडंफार का होईना आपण काहीतरी खाऊन गेलं पाहिजे, म्हणूनच का नाही मंडळी आज का नाही कारभारीन कराला बघा मसाले भात। आणि कसं मसाले भात कसं एकदम हलकं असतंय खायला, म्हणजे पाहुण्याकडे गेल्यावर अजून आपल्याला चांगला ताव मारायचं असतं, त्यामुळे मोकळ्या पोटाने जाण्यापेक्षा जरा उगवाईस आपण खाऊन जायचं आहे मसाले भात। त्यासाठी कारभारी करणार आहे आज मसाले भात। चला मंडळी रेसिपी बघणार आहे आपण मसाले भाताची। तर आज आपण बनवणार आहोत मसाले भात। तर मसाले भात बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। सर्वप्रथम इथं तांदूळ घेतलेले आहे, हे ग्लास प्रमाणे 2 ग्लास मी तांदूळ घेतलेले आहे। आणि इकडे आपण लवंग दालचिनी मिरे घेतलेले आहे, आणि आता आपण मसाले हळद घेतलेले आहे, तमालपत्र, जिरे घेतलेले 1 चमचा, आणि मोहरी घेतलेले 1 चमचा, कढीपत्ता आणि हळद घेतलेले आहे, इकडे शेंगदाणे घेतलेले आहे, कच्चा शेंगदाणे घेतलेले आहे, चवीनुसार मीठ, तेल, कांदा लसूण मसाला, आणि तिकडं हळद घेतलेले आहे, कोथिंबीर, हिरव्या मिरची घेतलेले आहे, आलं लसूण, 2 कांदा, 2 बटाटो आणि 1 टमॅटो घेतलेले आहे। सर्वप्रथम आता आपण हे कांदा चिरून घेऊया। मग आता आपण कांदा आहे ना असा उभा चिरून घेऊया पातळ। मसाले भात आहे ना आपण असं उभा चिरून घालायचं म्हणजे चांगलं होते भात। आपण हे मसाला भातात ना असं उभा चिरून घालायचं कांदा बारीक चिरण्यापेक्षा, म्हणजे भात चांगलं होते। बघा आता आपण कांदा चिरून घेतले, आता आपण टमॅटो चिरून घेऊया। टमॅटो आहे ना आपल्याला बारीकच चिरून घ्यायचं आहे। बघा आता मी असं बारीक आहे टमॅटो चिरून घेते। बघा आता आपण मिरची चिरून घेऊया। मिरची आहे ना मी थोडंसं इथं मोठं मोठं चिरून घेणार आहे। आता आपण हे कोथिंबीर चिरून घेऊया। बघा आता आपण कांदा टमॅटो वगैरे सगळं चिरून घेतलेलं, आता आपल्याला हे बटाटा चिरून घ्यायचा, त्यासाठी मी ते एक डबा घेतलेला आहे। आता आपण यामध्ये पाणी घालूया। इकडे पाणी घेतलेले आहे, आता आपण या डब्यामध्ये मी पाणी घालते। बघा आता डब्यामध्ये पाणी घातलेले आहे, आता आपण हे बटाटा चिरून त्या पाण्यामध्ये घालूया, म्हणजे काय होते बटाटा काळा पडत नाही, त्यामुळे आपल्याला हे पाणीमध्ये घालायचं आहे पाण्यामध्ये। आता आपल्याला हे बटाटा आहे ना असं बारीक चिरून ह्या पाण्यामध्ये घालूया। बघा आता आपण बटाटा वगैरे सगळं चिरून घेतलेले, आता आपण आलं लसूण बारीक करून घेऊया कलबुट्यात। तर हे छान असं मी बारीक करून घेते। हे बघा आता आलं लसूण सुद्धा बारीक झालेले आहे, आता आपण हे काढून घेऊया। बघा आता सगळं तयारी करून घेतलेले आहे, आता आपण चूल पेटवून घेऊया। बघा आता चूल पेटलेली आहे, आता आपण चुलीवरती पातेलं ठेवूया आणि पातेल्यामध्ये आपण तेल घालूया। बघा आता तेल घालते, तेल गाठलेले आहे, आता आपण हे तेल थोडंसं गरम करून घेऊया। बघा आता तेल गरम झालेले आहे, आता आपण यामध्ये शेंगदाणे घालूया। मी तर कच्चे शेंगदाणे घेतले होते, आता आपण हे तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे, थोडंसं असं लालसर होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे परतून घेऊया। बघा आता शेंगदाणे छान असं परतलेले आहे, आता आपण यामध्ये लवंग दालचिनी मिरा घालूया आणि हळद मसाला, हळद तमालपत्र घालूया,
थोड़ा सा अपन परतून घे अपन हमें कढ़ीपत्ता जीरा मोहरी घूम तो अपने छानस परतून घाय छानस परतले है तो अपन हमें बारीक चिरले कांदा घूया हिरव्या मिरची घालूया तो अपना कांदा छानस परतून घ्यायचा आहे थोडंस लालसर होईपर्यंत बघा आता कांदा थोडासा परतलेला आहे आता आपण यामध्ये आले लसूण बारीक करून घेतलं होतं ना ते घालूया छान असं आपण मिक्स करून घेऊया आपल्याला अगोदर हे घालायचं नाही लसूण वगैरे बारीक असते ना त्यामुळे पटकन हे करपू शकते त्यामुळे आपण नंतरच घालायचं बघा आता आपण यामध्ये बारीक चिरलेला बटाटो घालूया आपण हे पाण्यामध्ये ठेवलं होतं आपण हे पाण्यातलं काढून हे बटाटो यामध्ये घालूया छान असं मिक्स करून घेऊया तर मिक्स करून घेतलेले आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टमाटो घालूया टमाटो आहे ना आपल्याला पूर्ण मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे बघा आता इकडे सगळा मसाला परतूसपर्यंत आपण इकडे तांदूळ घेतले ना ते तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया इकडे मी पाणी घेते बघा आता आपण ह्यामध्ये पाणी घालून हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे बघा आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण दुसऱ्या भांडीत हे पाणी काढून घेऊया अजून एकदा आपल्याला हे तांदूळ आहे ना धुवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं एका दुसऱ्या भांडीत काढून घेतलेले पाणी तर आपण परत ह्यामध्ये पाणी घालूया आणि छान असं आपण हे दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ बघा आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण हे पण पाणी छानसं सगळं निथळून काढूया पाणी हे बघा आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण सगळं टोमॅटो वगैरे मऊ झाले का बघूया बघा आता मसाला छान असं सगळं मऊ झालेलं आहे टोमॅटो सुद्धा मऊ झालेले आहे आता आपण ह्यामध्ये हळद घालूया हळद एक चमचाभर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं आपण ह्यामध्ये काय करूया कांदा लसूण मसाला घालूया म्हणजे चव चांगलं उतर त्यामुळे मी तर अर्धा चमचाभरच हळद कांदा लसूण मसाला घातलेले आहे तर आपण हे मिक्स करून घेऊया बघा आता हे छान असं मिक्स झालेले आहे आता आपण इकडं हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं होतं ना तर आपण ह्यामध्ये घालूया आणि थोडंसं आपल्याला हे मसाल्यामध्ये असे परतून घ्यायचं आहे आपण नुसतं तांदूळ तांदूळ घालूया सगळं पाणी काढून छान असं आपण मिक्स करून घेऊया हे बघा आता छान असं सगळं मिक्स करून घेतलेले आहे आता आपण ह्यामध्ये पाणी घालूया बघा आता मी इकडे पाणी घेते आणि आता आपण हे ग्लासाप्रमाणेच मी दोन ग्लास तांदूळ घेतलं होतं आता हे ग्लासाप्रमाणेच मी इथं चार वाटी पाणी घालणार आहे एक वाटी तांदूळ घेतलं तर दोन वाटी पाणी घालायचं आहे बघा आता दोन वाटी घातलेले आहे तर दोन वाटी घातलेले आहे अजून आपण दोन वाटी पाणी ह्यामध्ये घालूया तर आपण एकदा सगळे मिक्स करून घेऊया
आता मिक्स करून घेतलेले आहे। तापण्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। कोथिंबीर घालूया बारीक चिरलेला। परत एकदा मिक्स करून घेऊया। बघा आता आपण छान असं एकत्र करून घेतलेले आहे। आता आपण ह्याच्यावरती झाकण लावून हे छान असं आपण शिजवून घेऊया। बघा आता झाकण लावलेले आहे। हे बघा आता बराच वेळ झालेला आहे। आता आपण भात शिजलंय का बघूया झाकण काढून। बघा आता झाकण काढते। हे बघा मस्त भाताचा सुगंध तर सुटलेलेच आहे। आता आपण हे भात शिजलंय का बघूया। हे बघा आता भात मस्त शिजलेले आहे आणि मस्त असं सुटसुटीत हे भात झालेले आहे। हे बघा किती छान असं दिसत आहे भात। आता आपण हे खाली काढून घेऊया। मस्त खमंग सुटलेले आहे मसाले भाताचं। आणि हे मसाले भात बनवण्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही, काही नाही, कमी साहित्य आणि झटपट होणारी रेसिपी आहे। आणि हे खूप सगळ्यांना आवडते, घरात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळ्यांना आवडणारे हे पदार्थ आहे। मस्त असं सुटसुटीत झालं की मग सगळेजण हे आवडीनं खातात। बघा आता मी तर एक प्लेट घेतलेली आहे, प्लेटमध्ये तुम्हाला मी काढून दाखवते। हे बघा मस्त सुटसुटीत असं भात तयार झालेले आहे मसाले भात। बघा मस्त जरासुद्धा चिकट झालेलं आहे, सुटसुटीत झालेले आहे। आता प्लेटमध्ये काढून घेतलेलेच आहे। आता आपण हे सगळ्यांना वाढून देणारच आहे। हे बघा आता मसाले भात एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले, आता आपण सगळ्यांना खायला देणारच आहे। त्या अगोदर आजचा रेसिपी तुम्हाला कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।